पप्पा मलास केव्हापासून आम्ही तुझी वाट पाहतोय. खूप छोटे छोटे किती पासून चालू आहेत आपल्याकडे मखर? हा प्रत्येक मखर नाही, सगळे 70-80 रुपयाचे आहेत, अगदी 100 आतमध्ये रेंज आहे. 290 रुपयाचे आहे, त्यामध्ये एक फूट आरामात मावळ. कोकणामध्ये उतरत्या छपरांची मंदिर असतात, ते कोकण मखर म्हणूनच आहे. तर हे जे आहे बघू शकाल, फोल्डिंग वाला मखर तुम्हाला मी दाखवते आहे. झाडे झुडपे म्हणतात आम्हाला तोडू नका, नदी नाले म्हणतात आम्हाला बुजवू नका, पक्षी प्राणी म्हणतात आम्हाला मारू नका, धरती म्हणते माझ्या लेकरांना बेघर करू नका. सो ह्याच म्हणीने आपण आपली आजची व्हिडिओची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या इझी फायना चॅनलवरती. तर आजची आज आपली परत एक छान भेट होत आहे, जिथे आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर सुंदर इको फ्रेंडली मखर. तुम्हाला म्हणीने कळलंच असेल ते इको फ्रेंडली का आपण म्हणतो आहे ते. तर आज खूप सुंदर 100 जास्त प्रकारचे तुम्हाला मखर मी दाखवणार आहे, जे काही बनलेले आहे चक्क पुठ्या वजनाला हलके दिसायला सुंदर आकर्षक मखर तुम्हाला मी आज दाखवणार आहे. तर आज मी आली आहे लालबागमध्ये उत्सवी, तुम्हाला मखर बघायला मिळणार आहे. प्रभात कुटीर गणेश गल्ली हे फेमस आहे लालबागला, तुम्हाला सर्वांना माहितीच असेल, सर्वांच्या परिचय असेलच. तर ह्या गल्लीतून तुम्हाला पुढे यायचं आहे तर तुम्हाला हे मिळणार आहे चक्क. तुम्हाला 100 जास्त मखर तुम्हाला आज मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. तर आता पूजेला सुरुवात करूया. तर आपल्यासोबत आहे ह्या उत्सवीच्या ओनर. नमस्कार मॅडम, नमस्कार, स्वागत करते आहे. पहिले तर मला खूप खूप आभार मानायचे की तुम्ही एवढे सुंदर सुंदर मखर आमच्या प्रेक्षकांना दाखवणार आहात. मखर तर काय सांगाल, हे कधीपासून आपलं आहे मॅडम? हे तसं आमचं 2001 2023 पर्यंतची ही जर्नी आहे. मखर बद्दल, हा सिद्धिविनायक मखर आहे, म्हणजे आपण जे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे प्रभादेवीचं, त्याची प्रतिकृती आहे. म्हणजे त्याचंही डिझाईन इथे सरांच्या हस्ते झालेलं आहे, त्यामुळे त्यांना कल्पना सुचली की आपणही हे मखर बनवावा आणि गणरायाची सेवा व्हावी त्याच्यावरून. नक्कीच. तर हा सिद्धिविनायक म्हणून पॅटर्न आहे, याच्यामध्ये अगदी 2.5-3 फुटाची मूर्ती सहज स्थापन होते आणि लोक आवडीने नेतात ते. आणि अगदी 1 तासामध्ये याचं फिटिंग होतं असेंब्ली. यायला पण ट्रान्सपोर्टचा 0 खर्च याला, तुम्ही ट्रेन मध्ये कुठेही कसंही नेऊ शकता, पॅक एकदम हलकं आहे आणि अगदी फोल्डर सारखं पॅकिंग होतं. कोणत्याही मखरच अगदी याच नाही, प्रत्येक जे तुम्हाला दिसतात मखर, प्रत्येक मखरची रचना बांधणी, तर अगदी कोणी छोट्या मुलांना ते लावता येतात, जोडता येतात, परत खोलून ठेवता येतात आणि अगदी 5-5-10-10 वर्ष लोक वापरतात आवडीने. म्हणजे हे पुट्ट्याचे मखर आहे म्हणून लोकांनी घाबरण्याचं काही कारण नाही, कारण पहिला प्रश्न तोच असतो मला की उभं राहील का. पण अगदी ग्राहकाने ते बिंदास न्यावा, याच्यामागे खूप मोठं इंजिनिअरिंग आहे. ते सहज उभे राहतात आणि प्रत्येकाची असेंबली युट्यूबला दिलेली आम्ही करायची कसं, ती पण सुविधा आहे. आणि याच्यात पण आम्ही पेम्प्लेट देतो, कारण गावी वगैरे लोक जातात, तिथे लाईटची व्यवस्था नसते किंवा नेट चालू नसतं, तर त्यांना ते शक्य होत नाही करणं, तर त्याच्यासाठी सुविधा दिलेली पेम्प्लेट कसं करायचं जोडणे. मी ते बघते, तुम्ही प्रत्येक मखर मध्ये युनिक लाईट दिलेली आहे, म्हणजे लाईटचा वेगळा खर्च करायला पण नको आहे. नाही तशा आहे, आम्ही लाईट मखर बरोबर दिलेले नाही, कारण लोक वर्षानुवर्षे जे ग्राहक आहे त्यांच्याकडे लाईट असतात, घरातल्या पण ते लावतात, तर तो भूदंड नको. आम्ही लावून दाखवले, ज्याला हवंय त्यांनी घ्या, नसेल हवं तर तुमच्या घरातल्या युज करा. बरोबर, कारण प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे खर्च असतोच हा गणरायाच्या याच्यामध्ये. हे पण बघू शकता, तिथे छोटे छोटे असे नाजूक मखर ठेवलेले आहेत. खूप छोटे छोटे किती पासून चालू आहेत आपल्याकडे मखर? हा प्रत्येक मखर नाही, सगळे 70-80 रुपयाचे आहेत, अगदी 100 आतमध्ये रेंज आहे. कारण हे छोट्या बच्चे कंपनीसाठी, कारण आपण काय करतो, मोठं मखर नेतो गणपतीच्या आपल्या बाप्पासाठी आणि छोट्यांना सांगतो की तुम्ही दूर राहा, कारण त्यांची लुडबुड नको मध्ये. तर मग त्यांच्यासाठी पण पालक हे खरेदी करतात, ते त्यांची असेंबली करतात त्यांच्या मखरची आणि वाढदिवसाची वगैरे मूर्ती अगदी श्रद्धेने तिची स्थापना करतात, पूजा करतात. म्हणजे त्यांचा गणराया ते साजरा करतात छोटे कंपनी, तर ते खुश असतात आणि मोठे आपणही खुश असतो की यांनी आपल्याला त्रास दिला नाहीये. बरोबर, नक्कीच. तर इथे लिहिलेलं आहे लाईटच्या किमती वेगळ्या आहेत मखरांसोबत, लाईट नाही आहे. बरोबर, तर त्यांनी आपल्याला सांगितलं की मखरासोबत लाईट नाही, पण त्यांनी लावून दाखवलं की तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते लाईट लावू शकता. तर येस, हे पण मखर बघू शकाल, खूप सुंदर असं. आता याचं नाव गणेश महल आहे, महल म्हणजे याचा दरबार.
असं म्हणजे गणेशाचा दरबार आहे बघा. सगळे याच्यामध्ये दाखवलेले आम्ही कर्टन वगैरे विंडोज अशा जुन्या शैलीप्रमाणे प्रत्येक याची ग्राफिक वेगळं आहे आणि त्याची असेंबली वेगळी. हा तर वन पीस आहे, अगदी 10 मिनिटात लावून होतो. फक्त घड्या उघडायच्या आणि उभा करायचा. तर येस, हे ऑल ओव्हर इंडिया तुम्ही सप्लाय करता? हो हो हो. आणि कुरियर चार्जेस काय वेगळे? हो, कुरियर चार्ज वेगळे. कारण आता बाहेर जेव्हा मकर जातं तेव्हा मकर पेक्षा डबल याची कुरिअरचा चार्जेस होतो, म्हणजे तो खर्च मोठा असतो. बरोबर. हा, तर येस इथे बघू शकाल एक जंगल थीम केलेली आहे. वा, वनराई येस बघितलं तर वनराईची पूर्ण केलेली आहे. ह्याच्यामध्ये साधारण किती फुटाची मूर्ती? याच्यामध्ये पण 3.5 फुटाची मूर्ती अगदी सहज बसते. हो येस, जे आता धावपळीचं आपलं जग आहे आणि जिथे ऑफिसला दोघं जातात, नवरा बायको दोघं पण ऑफिसला जातात आणि ज्यांच्याकडे गणपती बाप्पा पण असतो, तर ती लोक असं मखर घेऊन लगेच त्याच दिवसाला उभं करू शकतो. असे मखर तुम्हाला आज बघायला मिळतात. म्हणजे काही लोक आता येत ना, पण मूर्ती आणि मखर बरोबरच एकत्रच येतात आणि पूजा करतात. बरोबर, तो टाइम सेव्ह होतो. इथे बघू शकाल छोटासा मखर सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे. तेही तुम्हाला जसं मोठं आहे तसंच छोटं पण ठेवलं आहे त्यांनी, जसं आपल्या बच्चू कंपनीसाठी ते उपयोगाचं आहे सर. तर येस, हे पण खूप छान आहे. अगदी याच्यामध्ये पण 4 फुटाची मूर्ती अगदी सोसायटीच्या वगैरे गणपती असतात, मुलं श्रद्धेने ते एन्जॉय करतात, तर त्यांच्यासाठी हे अगदी मध्ये पॅशेज मध्ये सहज बसतं, बसू शकतं. आणि हेच कॉम्पॅक्ट आहे, ज्याच्यामुळे कसं एकदम बप्पा पण आणि कलरफुल आहे पूर्ण, आणि बॅकग्राऊंड पण होतं मेन म्हणजे बॅकग्राऊंड पण. हा बॅकग्राऊंड ते नंतर पण तरी युज करू शकतात कोणत्या फंक्शनला किंवा कार्यक्रमाला. तर ह्याची प्राइस पण तुम्ही बघितली ना, अगदी 3800 आहे. तर मला ना खूप असं इकडचे मखरचे प्राइस रेंज पण अगदी पॉकेट फ्रेंडली तुम्हाला बघायला मिळते आहे. ह्याची प्राइस चक्क 290 आहे. हो, कारण प्रत्येक पॅटर्नची वेगळी प्राइस आहे, त्याची ब्युटी वेगळी आहे, त्याप्रमाणे त्याचे रेट नक्कीच आम्ही थोडेसे हे केलेले. वा वा, खूप सुंदर त्यांनी केलेलं आहे. बघू शकाल हे मखर जे तुम्हाला बघायला मिळते आहे ते अगदी 290 रुपयाचे आहे. त्यामध्ये 1 फूट आरामात एक फुटाची मूर्ती आरामशीर. तर हे पण खूप छान आहे. बघू शकाल हे सुवर्ण मखर आणि ह्या सर्व मखरांना ना मला तुम्हाला सांगायचं, एक युनिक आयडेंटिटी दिलेली आहे, युनिक नाव द्यायचा प्रयत्न केलाय मॅडमने. तर खूप सुंदर आहे बघू शकाल. याच्यामध्ये सगळे कलर स्कीम ही गोल्ड वापरलेली आहे, म्हणजे त्याचं नाव सुवर्ण मकर ठेवलेले. आणि हा बंद आहे, काही लोकांना ओपन डेकोरेशन आवडत नाही. आणि याच्यावरती हा घुमट आहे, हा अगदी 3 पीसामध्ये तयार करायला. हा 1 पीस आहे, हा डोम फक्त ओपन करायचा, टोपी सारखा टाकायचा आणि खाली वरती बेस. अगदी हे 15 मिनिटात तुम्हाला असेंबल होऊ शकतं. हा पण एक बघू शकता, छोटासा दिलेला आहे, तिथे तुम्ही आपल्या मंदिराच्या बाजूला ठेवून लहान मुलांसाठी ठेवू शकता आहात. तर खूप सुंदर सुंदर मखर तुम्हाला बघायला मिळतात. जसं आता मोठा पीस होता त्यातले हे छोटे पीस पण तुम्हाला इथे बघायला मिळतात. अगदी 690 ला 650 ला तुम्हाला बघायला मिळतो आहे. आणि ह्याच्यामधलं जर तुम्हाला कोणता मखर आवडत असेल ना, तर स्क्रीनशॉट घ्या. नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, किंवा स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल तर त्या नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करू शकतात, जेणेकरून त्यांना कळेल की तुम्हाला कोणता मखर आवडलेला आहे आणि तुम्हाला तशी सर्व्हिस पुढची मिळू शकते आहे. तर हा पण एक बघू शकाल 290 मध्ये. मला वाटतं 3-4 पीसेस तुमच्याकडे आहेत डिझाईन्स ना. तर हा पण खूप सुंदर आहे. वाव, छान आहे, अट्रॅक्टिव्ह आहे बघायला. हा पण एक छान वाटत आहे बघायला. सूर्य दिलेला आहे, सूर्याची आणि त्याचं नाव पण सूर्य मकर ठेवलेलं आहे. याला पण घुमट आहे बंद, आणि जी चारी बाजूने ओपन आहे. अच्छा, काही लोकांना मागे हे देत म्हणून इथे आम्ही कपड्याचा पडदा दिलेला आहे पाठीमागे. हवा असेल तर लावा, नसेल हवा तर नका लावू. अच्छा, चारी बाजूने ओपन ठेवा. आणि हा म्हणजे हे षटकोनी आहे असा, त्याचे आर्च वगैरे बघा. कमाने जे आपल्या रिलिंग मंदिरांचे आहेत तसे ते आकार दिलेले सगळे. तर इथे बघू शकाल हा हाईटेड मखर पण तुम्हाला बघायला मिळतो आहे. जिथे आपल्या मंदिराचा कळस कसा उंच असतो तसं तुम्हाला मखर बघायला मिळतो आहे. आणि ह्याची पण हाईट जी आहे ते ऍडजस्टेबल आहे. परत मग साईड तुम्हाला कसं पाहिजे असेल, केवढी रुंदी केवढी तुम्हाला पाहिजे असेल ते तुम्हाला करू शकता आहेत. आणि खूप इझी टू हँडल, इझी टू मॅनेज आहे. तुम्हाला बघू शकाल सुंदर इथे ह्या सिद्धिविनायकाचं जयपूरचे 4 गाभारे असं हे मखरला नाव दिलेलं आहे. तर प्रत्येक मखरचं इथे आयडेंटिटी ठेवलेली आहे त्या लोकांनी. तर इथे एक बघू शकाल तर गणपती बाप्पा बसलेलाच तुम्हाला चक्क मखर मध्ये बघायला मिळतं आहे. तर खूप सुंदर आणि छान अट्रॅक्टिव्ह डिसेंट असे मखर तुम्हाला बघायला मिळतं आहे.
आणि हे ऍक्च्युअली हेवी मटेरियल मध्ये सर्व केलेले आहे, जेणेकरून हवा वगैरे तरी आली तरी आपल्याला एक भीती असते की पुठ्ठा आहे तर हलणार वगैरे, तर तसं काहीच नाही. खूप सुंदर बघू शकाल तर चांगलं मटेरियल त्यांनी यूज करून मखर बनवलेला आहे. आणि हा जो मखर आहे हे सार्वजनिक मंडळांसाठी रचना आहे याच्या. अरे वा, याच्यात अगदी 8 ते 9 फुटाची मूर्ती सहज बसते आणि तुमचा म्हणजे किती मोठा मंडप कव्हर करू शकतो. बरोबर, अशी रचना, कारण या जाळ्या वाढल्या की पाठीमागचं बॅकग्राऊंड तयार होतं. नक्कीच, म्हणजे अगदी बाहेर जर करायचं म्हटलं तर 1,00,000 रुपयाच्या पुढे याचा खर्च जातो. बरोबर, मखरचा या हे अगदी मी 30-35 हजारामध्ये त्यांना उपलब्ध करून देतो. म्हणजे ज्यांचं मंडळ आहे आणि त्यांना असं मखर एकदम पूर्ण राजाशाही मखर पाहिजे असेल तर ती लोक तुम्हाला तेही अवेलेबल करून देतात. ज्यांची लार्ज स्पेस आहे ना, त्यांचं मंडप खूप असं मोठं त्यांना करायचं आहे, तर ती लोक असे करू शकतात. ते जाळ्या वगैरे ह्यांच्याकडे आहेतच, तर त्याप्रमाणे तुम्हाला तुमचं कस्टमायझेशन कसं करायचं तुम्ही करून घेऊ शकतात. तर इथे जाळ्यांचं पण आहे बघू शकाल, टोटली फक्त जाळे साईडला तुम्हाला पिलर्स टाइप दाखवायचे असेल तेही तुम्ही इथे दाखवा. याच्यामध्ये कशा रचना करू शकता, याला आम्ही हवा महल जसा राजस्थान वगैरे ती शैली याच्यामध्ये, तर याला राजस्थानी शैली म्हटलेले आम्ही. याच्यामध्ये पण किती मोठं करू शकतो, अगदी 12-13 फुटापर्यंतच्या हाईटला याच्या रचना दाखवू शकतो. आता आम्ही जागेचं असल्यामुळे थोडस ऍडजस्टमेंट पण तुम्ही ड्रॉइंग वरती पण आम्ही त्यांना देऊ शकतो. तुमचे टेबल आणि हाईटचं माप आणलं तर त्याप्रमाणे तुम्ही रचना करू शकता. मंडळाची लोक तुम्ही इथे बघितलं ना, तर ह्या पॅटर्न मध्ये ना राजेशाही पॅटर्न मध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये लाईट लावून दाखवलेली की तुम्ही तशा प्रकारे तुम्ही लाईट लावू शकता आहात. तर हा पण एक खूप सुंदर असा छान असं मखर तुम्हाला बघायला मिळतं आहे. इथे हा पण पुन्हा जाळ्या जाळ्यामुळे लावलेला आहे राजस्थानी पॅटर्न. तर असे मखर खूप सुंदर सुंदर जे ज्यांचे मंडळ आहेत ते लोकांसाठी असे मखर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार. घरगुती तर आहेतच पण मंडळांसाठी पण बेनिफिट तुम्हाला इथे आहेतच. तर इथे बघू शकाल एक सुंदर असं किल्ल्याचं रूप दिलेलं आहे मखरला. ह्या वर्षी काय मॅडम 350 वर्ष आपल्या राज्याभिषेकाला पूर्ण होत आहेत. बरोबर, तर ते हे लक्षात घेऊन ही संकल्पना आम्ही राबवलेली किल्ल्यांची. तर बघा प्रत्येक याच्यावर रायगड मागे प्रतापगड असेच किल्ले दाखवलेले, हा शिवनेरी पाठीमाग. म्हणजे लहान मुलांनाही कळावं की आपल्या राजांनी केवढं कर्तृत्व, म्हणजे 350 किल्ले जिंकलेत पण ते जोपसले आणि त्यांचा राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होत आहेत. तर आमचा उत्साह दांडगाय की आपली परंपरा लोकांनी मुलांना दाखवावी की पुढे चालवावी, कारण हल्ली मुलं नुसती मोबाईल मध्ये गेलेली आहेत, काही प्रॅक्टिकल पालकांनाही दाखवायला वेळ नाही, त्यांना फिरवायला वेळ नाही. तर आमचा एकच उद्देश आहे की ती मुलांपर्यंत ही संकल्पना पोहोचावी आणि हा याच्यामध्ये अगदी 7 ते 8 फुटाची मूर्ती सहज बसते, हा मंडळांसाठी उपयोगाचा आहे. मोठी आहे तो, म्हणजे याला आपण वाढवू शकतो. बघा हो, आपला कोणताही किल्ला बघा खालून पायथ्यापासून असतो तर मोठा हे पाठीमाग असतो दरवाजा मेन, तसं करू शकतो याला. अशी रचना आहे त्याच्या मागे आणि हे मावळे दाखवलेले बाजूला सुरुवातीला ठेवा. हा सुरुवातीला म्हणजे गड किल्ल्याच्या गेट वरती असतात ते संरक्षण. खूप सुंदर त्यांनी राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे किल्ल्याचं रूप द्यायचा प्रयत्न केला आहे. मंडळवाले आहे त्यांनी इथे कॉन्टॅक्ट केला ना, तर खूप सुंदर सुंदर तुम्हाला ह्याच्यापेक्षा मखर बघायला मिळणार आहे. तर खूप हे पण बघू शकाल जे मोठे आपण बघितलं त्यामध्ये छोटं मखर पण तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे. तर इथे अजून तुम्हाला दाखवायचं आहे तर ज्यांच्या घरी पाहण्याचं रूप तुम्हाला द्यायचं आहे गणपती बाप्पासाठी तेही तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. आता बघा झोपाळ्याचं कसं हे झुलवतं नाही ना तुम्हाला डेकोरेटिव्ह आहे, अगदी वाजवी किमतीमध्ये हजार एवढं घ्यायचं म्हटलं तर अगदी 20 ते 25 हजार रुपये खर्च आहे. तर याच्यामध्ये काही तुम्ही पॅकिंग ठेवलं तर किती वजनदार मूर्ती तुम्ही याच्यावर स्थापन करू शकता. चौरंग वगैरे सपोर्ट ठेवा, कारण डेकोरेटिव्ह खाली प्लाय दिलेला आहे मिळाला आणि हा झुला अगदी छान, म्हणजे काही लोक गोकुळाष्टमीला पण युज करतात आणि नंतर गणेशजीची पण स्थापना करतात. म्हणजे असा दोन्ही प्रकार हे होत आणि देवीला पण वापरतात, म्हणजे 3 सण साजरे करतात याच्यामध्ये.
तर इतका तो म्हणजे ट्विट आहे आणि ब्युटिफुल तर आहेच. खूप छान आहे, बघू शकता झोपाळ्याच्या रूप मध्ये तुम्हाला इथे मखर बघायला मिळतो आहे. तेही अगदी 5,900 अशी ही किंमत आहे या आकर्षक अशी मखरची. तर जसं आपण मोठा गड किल्ला बघितला आहे त्या सिमिलर मध्ये तुम्हाला छोट्यामध्ये पण अगदी अवेलेबल आहे. जर तुम्हाला घरी असा छान मखर आणायचं असेल तरी तुम्ही आणू शकता. अगदी ह्याची प्राईस 3,350 रुपये आहे. तो खूप सुंदर हा जो गड किल्ल्याचा जो मखर आहे तो तुम्ही डेफिनेटली घेऊन जाऊ शकतात. ज्यांच्या घरी छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक आहे किंवा मूर्ती आपण म्हणतो ते जरी असेल त्याच्या अवतीभोवती तुम्हाला डेलीला जरी ठेवायचं असेल ना असं मखर तरी खूप छान वाटणार आहे. आणि लोक ठेवतात काय त्यांचे मोठे घर आहे बरोबर, एक स्थापना करतात राजांची बरोबर आणि मनोभावे त्याची पूजा केली जाते आणि हा किल्ला लावला जातो. आणि ही एक थीम आहे की कोकणामध्ये उतरत्या छपरांची मंदिर असतात ते कोकण मखर म्हणूनच आहे आणि तेही खूप लोकांच्या पसंतीस पडलेलं आहे. तर ते बघा म्हणजे आता कौलांचं बघा सगळं लुक दिलेलं आहे. तसं जे काही गावच्या मंदिरामध्ये असतं ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे कलेच्या रूपाने. ज्यांची थोडस नाही बजेट करण्याचं ते स्वतः घरी घेऊन जातात. अगदी 150-200 रुपयामध्ये बऱ्यापैकी त्यांचं डेकोरेशन होतं पण त्यांना थोडं काम करावं लागतं. एखादी नाईट घालवावी लागते पण चांगलं मनासोबत त्यांचं बार्क लावून डेकोरेशन होतं आणि त्याची अगदी 100-150 रुपये किंमत आहे प्रत्येक पिसाची. या रचना दाखवलेल्या आहेत की तुम्ही आहेत आमच्याकडे, हा तुम्ही करू शकता. तर इथे बघितलं तुम्हाला तुमच्या घरी स्वतःहून जर क्रिएटिव्ह दाखवायची असेल तर असे तुम्ही बॅकग्राऊंड घेऊन जाऊ शकतात. हे पिलर्स वगैरे आहेत, मोदक आहे, बघू शकता समईचं आहे, उंदीर मामा तुम्हाला हवे असतील तर तेही तुम्ही घरी घेऊन जाऊन स्वतःच्या हाताने तुमच्या गणपप्पाचं डेकोरेशन करू शकतात. तर हेही अगदी 20-30 रुपयापासून चालू आहे एक एक पीस. तर नक्की तुम्ही ह्याचा पण विचार करू शकता. तर इथे तुम्ही बघाल तर हा एक कॉपर टेम्पल नाव दिलेलं आहे ह्या मखरला. तो खूप सुंदर त्यांनी केलेला आहे आणि वरती बघितलं तर तुम्हाला अष्टविनायकाचं तुम्हाला प्रत्येक छोटे छोटे मंदिरमध्ये तुम्हाला गणपती बाप्पा दिसता आहेत. तर छान वाटतं आहे अगदी तुम्हाला इथे. तर एकापेक्षा बाजूला पण तुम्हाला अगदी गणपती बाप्पाचं जे मखर आहे ते बघायला मिळतं आहे. आणि हे सर्व जे आहे ते इको फ्रेंडली असल्यामुळे ते आपण इझिली फोल्डिंग करून ठेवू शकणार आहोत, आपल्या नेक्स्ट वर्षाला पण आपण करू शकणार आहोत. तर हे पण बघू शकाल तर खूप छान आहेत. आणि मला एक सांगायचं होतं इकडे जे आहेत ना ते सेलिब्रिटी येऊन सुद्धा मखर जे आहे ते डेफिनेटली येऊन घेऊन जातात. कारण का त्यांच्या घरी पण गणपती बाप्पा असते, त्यांना पण असं काही करायचं असतं तर ती लोक पण इथे येऊन गणपती बाप्पाचं मखर घेऊन जातात. आता जे सर्व तुम्ही मखर बघितले तर प्रत्येक मखरचं असं पॅकिंग होतं रजिस्टर प्रमाणे आणि तुम्ही कसंही नेऊ शकता. हे तर छोटं असल्यामुळे असं फाईल प्रमाणे तुम्ही हँडल करू शकता. आणि हा डायग्राम आहे प्रत्येक कसा पार्ट जॉईंट करायचा, प्रत्येकाची माहिती दिलेली मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये. हल्ली मराठी वाचता येत नाही सगळ्यांना त्यामुळं इंग्लिशमध्ये पण दिलेली आहे. तर त्यांनी अगदी पार्ट ते वाचून शांततेने काम केलं ना तर म्हणजे अगदी तुमचा गोंधळ नाही उडवायचा. अगोदर मकर ओपन केलं तर त्याच्याशी हे नाही करायचं जास्त, उलट पालट नाही घड्या करायच्या. शांततेने तुम्ही वाचा अगोदर, ते ओपन करा म्हणजे तुमचा बराचसा वेळ वाचेल. काही लोक काय करतात घाई करतात मग ते कुठेतरी फाटलं जातं, एक चुकेला दुसरी चूक होते, दुसऱ्या चुकेला तिसरी होते. तर असं काही करू नाही, शांततेने ते वाचा अगोदर, शांततेने ओपन करा मखर, त्याच्या घड्या व्यवस्थित फोड करा, तुमचं मंदिर अगदी 15 मिनिटात लागलं जाईल. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जे आहे ते युट्यूब वरती पण दिलेली आहे. प्रत्येक मखर जो तुम्हाला कळत नसेल ह्याच्यामधून तर तुम्ही युट्यूब वरून देखील करू शकता आहात कशा जोडणी आहे त्याची. तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि मी प्रयत्न केलेला आहे की पॉकेट फ्रेंडली मखर दाखवायचा तर नक्की लवकर लवकर इथून शॉपिंग चालू करा. त्यांची जी डिलिव्हरी आहे ते ऑल ओव्हर इंडिया डिलिव्हर करता आहेत आणि खूप सुंदर सुंदर मखर आतापर्यंत मी दाखवले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ कोणती पाहिजे आहे आपल्या चॅनलवरती नक्की मला कमेंट करून सांगायचे. पण बाय.